स्वागत आहे तुमचं छाया कुकिंग मध्ये। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची भाकर। जाणून घ्या त्याला लग्न साहित्य आणि कृती। साठी बाजरीचं पीठ आहे, हे चाळून घेतलंय। या पीठामध्ये ही कोथिंबीर आहे, ही कापून धुवून सुकायला ठेवली होती। ही कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे कारण की कोथिंबीरची भाकर करतोय आपण। चवीनुसार मीठ, यामध्ये ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, ही टाकूया। ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला तिखट खायचं असेल तर तिखट पण करू शकता, कमी जास्त करू शकता। इथे तवा गरम करायला ठेवलाय, ही भाकर करून घेऊया। तोपर्यंत आपण हे पीठ मळून भाकर करून घेऊया। यामध्ये लागेल तसंच पाणी टाकायचं। आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी मिक्स करायचंय। आता इथे पीठ मळून झालंय, आता याची आपण भाकर करून घेणार आहोत। आता इथे हे सुक पीठ टाकून घेतलंय। आता हा पिठा गळा, आता भाकर थापून झालीये। आता हिला आपण भाजून घेऊया। इथे तवा भाकर वरतून कोरडी व्हायला लागले की याला मुजून घ्यायचं। मिडियम गॅस वरती भाजून घ्यायचे। यावर थोडस तेल लावून घ्यायचं। दुसऱ्या साईडला पण तेल लावून घ्यायचं। आता ही भाकर भाजून झाली आहे, आता हिला आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने बाकीचे आपण करून घेऊया। तयार आहे कोथिंबीर भाकरी। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा।